वर्षात येते. म्हणजे ही परिस्थिती आहे राज्यामध्ये. त्यामुळे उद्याची निवडणूक ते राज्य कोणाच्या हातात द्यायचे याची निवडणूक आहे. आमदार कोण तरी होणार आहे, खासदार कोण तरी होणार आहे, पण हा देश राहायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं वाक्य प्रथम देश, नंतर पक्ष, नंतर मी. अनेक जण जो पाण्यात घेऊन बसतो ते प्रशांत मालकांनी उभं राहावं. बऱ्याच जणांनी पिशव्या मोठ्या मोठ्या घेऊन ठेवल्याच्या समाधान दादा लावले सोडायला होतो. पण शेवटी पक्षामध्ये काम करताना मला काही आज अनुभव 2009 साली माझ्या खिशात तिकीट होत, मोठे मालकाला तिकीट मिळलं होतं, नारळ पडला होता, सभा घेतली होती. पक्ष अडचणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणल्यावर मालकांनी एका मिनिटात माघारी मोर्चे पडताना पुढे समर्थन केले. मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा भाजपचं सरकार नव्हतं, बाळासाहेब मोदी सरकारमध्ये नव्हते, देवेंद्रजी सरकारमध्ये नव्हते. पण देश पुढे गेला पाहिजे, राज्य पुढे गेलं पाहिजे, राजकीय पार्टीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एक मानव आहोत या हिशोबाने हा देश पुढे गेला पाहिजे. या भूमिकेतच त्या ठिकाणी आपण त्या विचाराच्या बरोबर राहतो. 19 पराभव झाला कसलो नाही, 19 पराभव, 14 पराभव झाला कसलो नाही. शरद पंचवड्याचं इलेक्शन असेल, स्वामीजींचं इलेक्शन असेल, किंवा आता आमची राम सातपुड्यांचं इलेक्शन असेल, म्हणजे आपल्या वैयक्तिक हितापेक्षा युगोपेक्षा पक्ष मोठा. त्याच भूमिकेतनं आता सुद्धा माझी भूमिका स्पष्ट असते सगळ्या गोष्टी. तिथं लोक कॅमेरे लावून बसले होते, येतात का नाही, येतात का नाही. पण मी एकदा बोलतोय की बदलणारे आमच्या आवडत नाही. देवेंद्रजीने सांगितले की आपल्याला ही इलेक्शन जिंकायचं, इलेक्शन जिंकायचंय कुठल्याही परिस्थितीत. कारण मी उदय डोळे ठेवून राजकारण बघतोय, मी गेली 40-45 वर्ष राजकारण बघतो. अनेक वेळा राजकारणामध्ये मी पण फसवलो गेलोय काळजी करून. एकदा फसवत नाही, दोनदा फसवत नाही, सतत फसत नाही. पण शेवटी मला काहीतरी मिळण्यापेक्षा पक्ष टिकला पाहिजे, सत्ता राजकारणामध्ये येत असण्यापेक्षा याचा मोठा झाला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या पक्षाचे नेते माझ्या मागे लागले, एबी फॉर्म घेऊन लाईन लागली. दादाला कोण दाखवले, कोणाकोणाची कशी कशी येत होती. शेवटी आपली निष्ठा आणि पक्ष महत्वाचा का सत्ता महत्वाची, नेता महत्वाचा का खुर्ची महत्वाची. मी पक्ष बदलू शकलो असतो, नेता बदलू शकलो असतो, तिकीट कोणाचाही मिळवू शकलो असतो, आमदारही होऊ शकलो असतो. पण शेवटी माझ्या आमदारकीपेक्षा पक्ष महत्वाचा. ती भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये काम करायचा निर्णय घेतला, मी निवडणूक अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आणि तो शेवटपर्यंत मी पाळला. पण शेवटी आपलं अंतर्मन आपल्याला काय सांगतं हे महत्वाचं. त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक हा समाधानदार आहे, ठिकाणी उमेदवार आहेत, त्यांची कोण आहे कमल. एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, आठवले साहेब, आपले सदाभाऊ खोत, प्रेत क्रांतीचे आणि इतर मित्रपक्ष छोटे मोठे जे आहेत त्या सगळ्या नेत्यामंडळींनी या राज्याला एका विशिष्ट प्रगती पथावर नेण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याला समर्थन देणं तुमचं माझं काम आहे. पण माझी एक विनंती राहील या निमित्तानं, तुम्ही कुठल्या गटाचे तटाचे म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करा. बूथ मजबूत झालं पाहिजे,
50% मतं जे आहे वेळेस तुम्हाला बोथ वरती पडायची खात्री होईल त्या दिवशी आपली निवडणूक आपण जिंकणार. कृत्रिम मोठमोठे मेळावे घेऊन रॅली काढून फुलं उधळून निवडणूक जिंकता येत नाही. मी थोडा स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता, शेजारच्या गावात काय चाललंय ह्याला पडतो त्याला पडतो कोणाला पडायला जाऊ नका. आपलं आपलं गाव आपलं आपलं बूथ 50% कसं नेता येईल हे जोपर्यंत काम तुमच्याकडे होणार नाही तोपर्यंत निवडणूक सोपी आहे असं समजू नका. मी स्पष्ट बोलतो, अनेक शक्ती काम करणार आहे. लोकसभेमध्ये 6 टप्प्यात निवडणूक झाली. प्रत्येक टप्प्यावरती वेगळं वेगळं नरेटिव्ह सेट केलं गेलं. कधी संविधान बदलण्याचं नरेटिव्ह सेट केलं गेलं, कधी धर्माचं नरेटिव्ह सेट केलं गेलं, मुस्लिम समाजामध्ये हिंदूमध्ये द्वेष पसरवण्याचं नरेटिव्ह सेट केलं गेलं. अनेक शक्ती काम करतात तुझ्या निवडणूक आणि आजपर्यंत सुरू झालेला समाजाचे काही विचारवंत बुद्धिवंत जाणीवपूर्वक द्वेषाचं वातावरण निर्माण व्हावं समाजामध्ये अशा पद्धतीचं काम चालू आहे. 70 वर्षामध्ये कधी नव्हतं एवढं समाजामध्ये दुभंगण्याची क्रिया सुरू झालेली आहे. अशा वेळेस हे राज्य हा देश एकसंध राहायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे साहेब, अजित दादा आणि देवेंद्रजी हा महाराष्ट्राचा भूतकाळ नाही तर हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे, भविष्य आहे. त्या भविष्यावर ताकद देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी एवढीच आग्रहाची विनंती या निमित्ताने करतो. आणि कमळाच्या पुढचं बटन लावून आपण सगळ्यांनी मतदान करावं. त्याचबरोबर शेजारच्याही तालुक्यामध्ये मग कुठं धनुष्यबाण आहे सांगोल्यामध्ये इकडं मोहरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे घड्याळ आहे. या सगळ्या चिन्हासमोरचं बटन आपण आणि आपल्या नातेवाईकांना सांगून त्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करावं. आता मला काय फक्त मंगळला पण टपून नाही तर आता 4 तालुक्यात काम लागले. उमेदवार असतो तर एका तालुक्यात त्यांना म्हणतो इकडं जायचं आता फार अवघड झाले. पण तरी सुद्धा स्पष्टपणे सांगतो की पंढरपूर तालुक्यामधून कुठल्याही प्रकारची काळजी आपण करू नका. कमळाच्या पुढचं वचन दाबून त्यांना अधिक मताने कसे विजयी करू एवढंच समोर ध्येय घेऊन आपण काम करावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.